एक माझ्यावर अशी जिम्मेदारी आहे की खुल्या वर्गातील मग ब्राह्मण असतील वैश्य असतील जैन असतील जे जे कुणी असतील जे खुल्या वर्गातले आहेत मग ते मागासांमधले गुणवंत असतील त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे त्या अधिकाराच्या जागांवर गदा न येऊ देणे ती एक जिम्मेदारी आहे त्यासोबतच जे मागास खरे मागास आहेत म्हणजेच जे लोहार भाऊ असेल घिसडी भाऊ असेल जे दगडं फोडत राहते लोहार भाऊ असेल की तळपत्या उन्हामध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असते मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असते मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो ह्या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीच आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझं आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाच दार ठोठावण्यात येईल म्हणायचं काय की ज्यांनी हे उभं करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी याच्यामध्ये पाणी टाकणे पाणी ओतण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार जे आझाद मैदानात सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले तो संजय राऊत आणि तो निखिल वागळे त्यांनी स्वतःची जागा तपासावी दुसऱ्यांना तुकार आणि माझ्यावर टीका करणाऱ्या चाटूंना मला बोलण्याचा अधिकार नाही आणि ह्या अशा चाटूंनी संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे हे असं भरू भरू घालून माझ्या सामान्य मराठा भावांना माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य, सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलम पाहावीत म्हणजे ज्यामुळं त्यांना स्पष्टपणे समजेल की ही ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जे आत्तापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं त्या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वे वेळेचा अपवाय ज्या प्रकारे मला म्हणायचं आहे की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आहे की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असते आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असते तिथे मला असं वाटतं की आशा दिशा बाब आनी मी अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेनकडून आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग मी कधी सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा म संजय राऊत असेल किंवा निखिल सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुबांड होतं आणि ते कुबांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाही आहे आणि ते टिकू शकत नाही की चोड़ पे मी सांगतो